हरिओम हो, मी सारिका सकाराम लावंगरे उपासना केंद्र मांडोकर तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूर म माझा अनुभव म श्रावण महिन्यात श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्यातला हा माझा अनुभव आहे शेवटच्या आठवड्यातील मंगळवारी आमच्या गावात उपासना केंद्रावर पादुका पूजन होणार होते आणि आम्हाला बाहेरून पादुका मिळालेल्या होत्या आणि आमच्याकडे वेळ पण खूप कमी होता आणि दिवस पण खूप कमी होत आणि आमच्या तिथल्या आमच्या तिथल्या तुकारामसिंह व रमेश सिंह मला म्हणाले की नाही तुला का नाही मंगळवारी दुपारीच करावे लागेल पादुका पूजन मी म्हणाले नाही आता गणपती पुढं बसणार आहे त्याच्या कारण आमच्या घराची साफसफाई करायला लागली ते त्याच्या कारण मला नाही दुपारी जमणार तुम्ही काहीतरी ऍडजस्ट करा की माझ्यासाठी ते म्हणाले कसे नाही तुला संध्याकाळ दुपारीच करावे लागणार पादुका पूजन मी म्हणाले नाही मला दुपारी जमना मी बापूंना म्हणाले बापू मला मला तुम्हाला आमच्या घरी आणायचे आहे त्याच्याकडनं तुम्हीच काहीतरी करा संध्याकाळी ज्या घरात उपासना ज्या घरात उपासना होती त्या घरात मी गेले आणि बापूंना सांगितलं बापू मला तुम्हाला घरी आणायचंच आहे तोवर संध्याकाळी मला लगेच ते तुकारामसिंह आणि रमेश सिंह म्हणाले ते की तुला का नाही उद्या सकाळी पादुका भूजन तुझ्या घरी होईल मला खूप आनंद झाला मला वाटलं की बापू खरंच मला तुम्ही धावूनच आलासा की तुमची पण इच्छा आहे माझ्या घरी यायची हा माझा दुसरा अनुभव मी दहावीत असताना मला का नाही रिझल्ट येत होता तेव्हा मला खूप भीती भी वाटत होती आणि नंतरनं माझे पप्पा मला बोललेत की नाही तुला ऐंशीच्या वरच मार्क पडायला पाहिजे मी म्हणाले पप्पा असू दे की कितीतरी पडू देत की पप्पा म्हणाले नाही तू ऐंशीच्या वरच जायला पाहिजे मी जोवर माझा रिझल्ट होत नाही तो वर मी बापूंकडे प्रार्थना करत होते आणि रिझल्ट लागणार होता एकच्या नंतर ना बापूंच्या पाशी मी खूप म्हणजे खूप प्रार्थना केली बापू नंतर ना रिझल्ट लागला आणि मला त्र्याऐंशी पडलं टक्के मग पप्पा त्यावेळी रानात गेले होते गाईगुरू चारायला त्यावेळी पप्पाने बघितलं व्हॉट्सअपवरती की माझ्या मुलगीला किती टक्केवारी पडली ती मग त्यावेळी पप्पा म्हणाले खरंच तुझं अभिनंदन आहे तू एवढं म्हणलीस आणि खरंच मी म्हणू हे सगळं बापूंच्यामुळे शक्य झाले कारण मी बापूला माझी इच्छा सांगितली त्यामुळं मला त्र्याऐंशी टक्के पडलं मी बापूंची खूप ऋणी आहे